श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्येचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी गंगा स्नान करणे, दान करणे फारच लाभदायक ठरतं. दीप अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात. तसंच आषाढ अमावास्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून 108 प्रदक्षिणा घालायचे. जर 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान 11 प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत. तसेच या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात. असं केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या आत्मेला शांती लाभते. या दिवशी एखादा झाड लावल्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचेत. आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावास्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील. आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने दीप अमावास्याच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा. यंदा आषाढ अमावास्या 3 ऑगस्टला दुपारी 3:50 प्रारंभ होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी 4:42 समाप्त होईल. आणि उदयतिथीनुसार रविवारी म्हणजे 4 ऑगस्टला आषाढ अमावास्या किंवा दीप अमावास्या साजरी ही केली जाणार आहे. आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दिव्यांची आवस असं म्हणतात. या दिवशी देव घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजाही केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. अमावास्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तसेच दानधर्म केले जाते. प्रत्येक अमावास्येचे वेगवेगळे विशिष्ट असते. त्याचप्रमाणे आषाढ अमावास्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू. अशा उत्सवप्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. सर्वप्रथम हा कणकेचा दिवा कसा तयार करायचा त्याची तुम्हाला मी पाककृती सांगते. ह्याकरता आपल्याला पाव वाटी गूळ घ्यायचा आणि तो गूळ बुडेल एवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी हे घालायचं आणि त्यानंतर हा गूळ संपूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ, 2 चमचे तूप हे टाकून घ्यायचं आणि त्याला एकदम एकत्रित करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं हे जे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि त्यापासून आपल्याला कणिक घट्ट हे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्यापासून छोटे छोटे गोळे हे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी आपल्याला पुरीला लागणार तेवढे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला दिवे हे तयार करून घ्यायचे. दिव्यांना आपल्याला पणतीचा आकार हा द्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यांना उकडून घ्यायचं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे. एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगद राहील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे. हे दिवे इडली पात्रातही तुम्हाला करता येतील. जवळपास 20 मिनिटांमध्ये हे दिवे शिजून तयार होतात. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि थोडं ते गार करून घ्यायचं आहे. ह्याच कणकेपासून आपल्याला एक चौमुखी दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती ह्या चारही दिशेला टाकायच्या. आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल मोहरीचं किंवा तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता. जेव्हा आपण दीप पूजा करणार तेव्हा ह्या दिव्याचीसुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर पितरांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते. तसेच किडे मुंगे या रूपामध्ये दिव्याखाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात. आणि हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत, दुःख आहेत, विघ्न आहेत, कुंडलीमध्ये जर प्रकारातला प्रकार पितृदोष असेल, ग्रह दोष असेल, तर या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात. आणि म्हणूनच दीप अमावासेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या पितरांसाठी इथे एक असा हा दिवा लावायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.